महाराष्ट्रात या तलवारी कोण मागवतंय? एवढा शस्त्रसाठा नेमका कशासाठी येतोय? जप्त केलेल्या तलवारींची ही खेप पाहून तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडला असेल. महाराष्ट्रातल्या 3 प्रमुख शहरांमध्ये गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणावर तलवारी जप्त करण्यात आल्यात. धुळ्यात 89, औरंगाबादमध्ये 65, तर पिंपरीमध्ये पोलिसांनी 97 तलवारी जप्त केल्यात. पिंपरी आणि औरंगाबाद राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आहेत, त्यामुळे याचा वापर समाज विघातक कारवायांसाठी नव्हताना हा प्रश्न उपस्थित होणं अगदी साहजिक आहे. मुंबई आग्रा हायवेवर एक स्कॉर्पिओ गाडी धुळ्याच्या दिशेने सुसाट वेगाने येत होती. पोलिसांनी ही संशयित गाडी थांबवून तिची तपासणी केली. गाडीतना तब्बल 89 तलवारी आणि 1 खंजीर जप्त करण्यात आला. या प्रकरणी जालन्यात राहणाऱ्या 4 आरोपींना अटक केली गेली. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने तलवारी मिळण्याची गेल्या महिन्याभरातली ही तिसरी घटना. चौकशी केली, त्याच्यामध्ये त्यांनी ते चित्तोडगडवरून हत्यार घेतली असा त्यांचा दावा आहे आणि ते जालन्यासाठी जात होते असं त्यांचं म्हणणं आहे. तरी आपण अजून सखोल याच्यामध्ये तांत्रिक तपास करून बाकीच्या गोष्टी निष्पन्न करून नेमका त्यांचा काय उद्देश होता, याच्यामध्ये आणखी कोणी आरोपींचा सहभाग आहे का, कोणासाठी ते घेऊन चाललेले होते, या सगळ्या बाबी तपासात निष्पन्न केल्या जातील. धुळ्यातल्या घटनेच्या साधारण महिनाभरापूर्वी औरंगाबादच्या DTDC कुरिअर कंपनीत तलवारींची पहिली खेप उतरली. पार्सल रोड ट्रान्सपोर्टने बुक झालं होतं, त्यामुळे स्कॅन झालं नव्हतं. पोलिसांना चौकशीत समजलं की पंजाबच्या जालंधर, अमृतसर आणि इतर शहरांमधना या तलवारी पाठवल्या जात आहेत. या पार्सलवरची नावं सांकेतिक भाषेत लिहिली गेली होती. चौकशीनंतर पोलिसांनी चौघांना अटक केली. औरंगाबादनंतर पंजाबवरूनच आलेलं आणखीन एक संशयित पार्सल पिंपरीमध्ये आढळलं. हे पार्सल औरंगाबाद आणि अहमदनगरसाठी पाठवण्यात आलं होतं, पण इतक्या मोठ्या संख्येने तलवारी औरंगाबादमध्ये काय येत आहेत, त्या कोण मागवत आहे? आम्ही पोलिसांनाच याबद्दल विचारलं. काहीतरी एक माझ्याकडे या तलवार आहे असं दाखवण्याच्या उद्देशाने त्यांनी मागवलेली आहे. एक तर फोटोग्राफर आहे आणि त्याचं म्हणणं की मी वेडिंग शूट करत असतो आणि त्याच्यामध्ये नवरदेव असेल तर त्याच्या हातामध्ये देण्यासाठी मी अशी तलवार मागवली होती. अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांचे उद्देश निष्पन्न झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर तलवारी मागवणारे अटक केल्यानंतर त्यांचा उद्देश काय ते स्पष्ट होईल. आम्ही अशा एका व्यक्तीशी सुद्धा संपर्क केला ज्याने तलवार मागवली होती. नाव न घेण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं, मी तलवार ऑनलाईन मागवली होती, घरी दिखाव्यासाठी घेतली होती, पण यासाठी परवाना लागतो याची मला माहिती नव्हती. पोलिसांनी अशा अनेकांवर कारवाई केली, पण तलवार खरंच ऑनलाईन मागवता येते का? आम्ही हे सुद्धा तपासून पाहिलं. गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तलवार विकत घ्यायची आहे तर अनेक वेबसाईट्स आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन तलवारी विकत घ्यायला मिळतील. काही वेबसाईट्सवरती तुम्हाला सहजतेने तुम्ही तलवार विकत घेऊ शकता कोणत्याही प्रकारची, किंवा काही वेबसाईट्स तुम्हाला तलवार विकत घेण्याच्या संदर्भामध्ये आधी माहिती मागवतात आणि त्यानंतर यांच्याकडून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जातो. एक गोष्ट मात्र नक्की की ऑनलाईन तलवार विकत घेतल्यानंतर तुम्हाला पेमेंटही ऑनलाईन करायचं आहे, त्यामुळे एका क्लिकवर काही वेबसाईट्सवरती तुमच्या घरी तलवार येऊ शकते. पंजाबमध्ये शीख धर्मीय लोक तलवारी बाळगतात. धार्मिक कारणांमुळे शिखांना तलवार किंवा कृपाण बाळगण्याची कायदेशीर परवानगी आहे. तसंच देशात इतर व्यक्तींना परवाना असेल तर तलवार आपल्याकडे बाळगता येते. शस्त्रास्त्र कायदा म्हणजे आर्म्स ऍक्ट प्रमाणे तलवार शस्त्र मानली जाते, त्यामुळे त्यासाठी परवाना बंधनकारक आहे. एकदा परवाना मिळाला की दरवर्षी त्याचं नूतनीकरण करावं लागतं. अमृतसरमध्ये मोठ्या प्रमाणात तलवारींची निर्मिती होते. या ठिकाणून या तलवारी देशातल्या विविध भागात पोहोचतात. पण महाराष्ट्रात आत्ताच अचानक तलवारींचा साठा का यायला लागलाय याची उकल अजूनही झालेली नाहीये.